विट्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. गेल्या 4 दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे. कोल्हापूर आणि सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते वाहतूक बंद आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोक कसा बसा जीव वाचवून पाण्यातून बाहेर पडत आहेत. मात्र अंगावरच्या कपड्यावरती बाहेर पडलेल्या लोकांना अन्न, वस्त्र, पाणी अशा अनेक जीवनावश्यक वस्तूंची गरज निर्माण झाली आहे. सांगलीमध्ये भीषण पूरस्थिती असल्यामुळे लोक विस्थापित झाली आहेत. अनेक संघटनांचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत पोहोचवत आहेत. याच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विटेकर पुढे सरसावले आहेत. विट्यातील विघ्नहर्ता ग्रुपतर्फे पूरग्रस्तांसाठी आवश्यक असणारे पाणी, टूथपेस्ट, ब्रश, अन्नपदार्थ घेऊन विटेकर मदतीचा हात पुढं करत आहेत. तसेच यापुढेही पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू. तसेच पुराचे पाणी ओसरल्यानंतर संबंधित गावात जाऊन स्वच्छता मोहीमही राबवणार असल्याचे या ग्रुपतर्फे सांगण्यात आले आहे. आम्ही सर्व विघ्नहर्ता सर्व मित्रमंडळींनी 100 दिवशी आम्ही सभासद आहे. त्या प्रत्येक सभासदांनी आता आम्ही प्रत्येकाच्या घरून 5 चपाती आणि पुरी जी पाहिजे अशी भाजी प्रत्येकी एका व्यक्तीने आणलेले आहे. असे 150 × 5 असे आम्ही सर्वसाधारण 700 ते 800 लोकांचं जेवणाची व्यवस्था आम्ही आता केलेलं आहे. घरगुती प्रत्येकाने आपापल्या घरातून आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही 150 ते 200 शाली आणि ब्लँकेट ते बी त्याच्याबरोबर आम्ही आत्ता उपलब्ध केलेलं आहे. आणि 1500 पाण्याच्या बॉटल्स तिथं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व प्रकारची मदत येते. पण तिथं ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम आणि प्लँट बंद असल्यामुळे तिथं शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आम्ही 1500 पाण्याच्या बॉटल्स अशा आम्ही बिसलेरी बॉटल्स आम्ही उपलब्ध करून त्या गोष्टी पाठवतो. त्याचबरोबर आम्ही 100 ते 150 कोलगेटचं पेस्ट, 100 ते 150 साबण, तेलाची बॉटल आणि ब्रश आणि मेणबत्त्या वगैरे पूरग्रस्तांसाठी आम्ही तिथं ज्या महत्त्वाच्या गोष्टी लागणार आहेत त्या आम्ही क्लबतर्फे सर्वांच्या वतीनं आम्ही पूरग्रस्तांसाठी मदत केलेली आहे. आणि पुढल्या काळात दुसऱ्या टप्प्यात आम्ही मेडिकल आणि दूध आणि स्वेटर आणि कांटोपे वगैरे अशा थंडीच्या गरजेच्या वस्तू आम्ही देणार आहे. आणि तिसरा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा आहे श्रमदान. पूर ओसरल्यानंतर 5 ते 7 दिवसानंतर आम्ही 100 ते 150 आम्ही कार्यकर्ते एक गाव निवडून आमचे मित्र आहे संजय जाधव तिने आम्हाला सांगितलं एक गाव निवडून आम्ही त्या गावात आम्ही सर्व श्रमदान करणार आहोत. जे पुरातन असलेले गाळ वगैरे धर्म आहे ते आम्ही सर्व मित्र मंडळी त्यांना एक मदतीचा हात देणार आहे. या पूरग्रस्त परिस्थितीच्या साठी जे लढणारे लोक आहेत त्यांना मानसिक बळ मिळावं आणि त्या आपत्तीला सामोरं जाण्यासाठी त्यांना काही मदत लागेल ते करण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र यावं. विघ्नहर्ता युथ क्लबांचा प्रत्येक येणाऱ्या आपत्तीमध्ये सर्वांना मदत करणारा ग्रुप आहे. पाठीमागच्या वेळेला थंडीमध्ये देखील आम्ही कपडे पाठवलेले होते. ह्यावेळेला आम्ही पुराच्या पूर परिस्थितीमध्ये ज्या लागणाऱ्या प्राथमिक गरजा आहेत अन्नवस्त्र निवारा जिथं जिथं काही कमी पडते त्याची माहिती घेऊन त्या त्या वस्तू त्या त्या ठिकाणी पोहोचवायचं आम्ही काम करणार आहे. बऱ्यापैकी मुलाचं पाणी ओसरत चाललेलं आहे. पूर परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर गावं घाण होणार आहेत, तिथं रोगराई पसरणार आहे. आणि ह्या सर्व पुन्हा हे सर्व विस्कळलेलं जे जनजीवन आहे ते पुन्हा सुरळीत लागण्यासाठी जी काही मदत आहे ते आमच्या विघ्नहर्ता युथ क्लबतर्फे आम्ही करणार आहे. त्यासाठी लागणारी कपडे, औषधं, साहित्य आणि गाव जरी स्वच्छ करायची वेळ आली तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन हे सगळं करणार आहे. आपण फार सर्वजण सुखी आहोत. त्या दुःखी माणसांना आपण थेट जाऊन मदत नाही करू शकलो तरी चालेल पण पूर्ण फुलाची पातळी म्हणून आपण त्यांना मदत करावी. मानसिकदृष्ट्या पण आर्थिकदृष्ट्या पण जे काही शक्य आहे ती करावी हे या ठिकाणी मी आवाहन करतो. जे आबालवृद्ध महिला असतात त्यांच्यासाठी एक शाल आपण एक 200 शाली आपण तिथं देत आहोत. अशा पद्धतीने कायम आता हा आमचा पहिला विघ्नहर्ता ग्रुपचा हा पहिला टप्पा आहे. त्याच्यानंतर
तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई पसरल्यानंतर मेडिकल चेक किट आणि नंतर नेक्स्ट टप्प्यामध्ये आपण त्यांना मेडिकलचे किट देणार आहोत, साहित्य देणार आहोत व थंडीसाठी त्यांना कानटोपी, स्वेटर्स हे आत्ताही आपण काही घेतलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये पण देणार आहोत. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू पूर परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर खरा प्रॉब्लेम तिथं असतो की स्वच्छतेचा, गावाच्या गावामध्ये रोगराई होणार आहे तर त्यावेळेला आमचा सर्व ग्रुप मोठ्या प्रमाणामध्ये श्रमदानासाठी या भागामध्ये जाऊन आणि सर्व स्वच्छता करून आणि त्यावेळेला त्या तेथील माणसांना जे जे काही गरज पडेल तर ते सर्व आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि या आपल्या माध्यमातून इतर जनतेनंसुद्धा आम्हाला असे आम्हा सर्वांना विज्ञानार्थ ग्रुपला आवाहन करायचे आहे की प्रत्येकानं आज त्या भागावर वेळ आली, आपल्याकडे जेव्हा दुष्काळ होता त्यावेळेला हाच भाग आपल्या मदतीला धावून आलेला होता तर माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने आपापल्या परीने मदत या सर्वांना करावी. आणि शेवटी विघ्नहर्ता ग्रुपच्या वतीने सुखकर्ता दुःखहर्ता जो विघ्नहर्ता आहे याला एकच प्रार्थना आहे की ही पूरपरिस्थिती लवकरच निवळून त्यांचे जनजीवन सुरळीत व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी केलेल्या आवाहनानंतर खानापूर तालुक्यातील लोकांनी पूरग्रस्तांसाठी उत्स्फूर्तपणे जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत. पिण्याचे पाणी, साबण, कपडे, कंबळ, अन्न, सॅनिटरी नॅपकिन अशा अनेक गोष्टी पूरग्रस्तांसाठी दिल्या आहेत. तसेच आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या शिक्षकांनी आपला एक दिवसाचा पगारही पूरग्रस्तांसाठी देऊ केला आहे. तसेच विराज दूध संघातर्फे 5,000 लिटर दूधही पूरग्रस्तांना वाटण्यात येणार आहे. यामध्ये जी पूर परिस्थिती उद्भवलेली आहे त्या पूर परिस्थितीमध्ये नागरिकांचे जे हाल होत आहेत त्याला कुठेतरी रिलीफ देण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 2 दिवसापासून विटा शहर परिसर आणि भागातील नागरिकांना मी आवाहन केलं होतं की आपण सर्वतोपरी मदत आपण त्यांना देण्यासंदर्भात आपण थोडंसं त्याच्यामध्ये हातभार लावावा. तर मला सांगताना अत्यंत आनंद होतं, आम्ही अपेक्षित केलं होतं त्याच्यापेक्षा कितीतर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व प्रकारची मदत या नागरिकांनी आपल्याला केलेली आहे. माणुसकीचा ओलावा अजूनसुद्धा माणसांच्या मनामध्ये आहे. जरी आपण दुष्काळी भागामध्ये राहत असतो, इथलं नेतृत्व जरी करत असतो तरी परंतु आपल्या नागरिकांच्या मनामध्ये नक्कीच माणुसकीचा ओलावा अजून बाकी आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून ही आलेली मदत याकडे बघावं असं मी या ठिकाणी नमूद करतो. सॅनिटरी नॅपकिन, ते सगळे सॅनिटरी नॅपकिनसुद्धा आपण आता तिकडे देतोय. छोटे हायजेनिकसुद्धा करणं गरजेचं आहे. मी केमिस्ट बांधव असतील, डॉक्टर्स असतील यांना पण विनंती करतो की त्यांच्याकडून सॅम्पलच्या गोळ्या असतात किंवा साबण आहे, टूथपेस्ट आहे, डेटॉल आहे आणि जे काय प्रथमोपचारासाठी लागणारे जे काय गोष्टी आहेत ते सगळे त्यांना आपण आव्हान करतो. त्यांनी पण सकारात्मक प्रतिसाद दिले. 2 दिवसामध्ये आम्हाला वेळ द्या म्हणजे 2 दिवसामध्ये आम्ही सगळीकडचं कलेक्शन करून एक चांगल्या पद्धतीचा साहित्य औषधाचं रूपात आपण त्यांना द्यायची विचार करतो. आपल्या शाळेतल्या मुलांनी आपल्या बोर्ड मेटा असतील, हॉर्लिक्स असतील पासून सगळी मदत म्हणजे लागणारे गोष्टी आहेत ते सुद्धा द्यायचं तिथं ठरवले आणि त्याप्रमाणे मदत पण तिथे जमा झालेलं आहे. आपल्या विराज दूध संघाच्या वतीनं या 2-3 दिवसामध्ये 5,000 लिटर दूध आपण तिथं द्यायचा विचार करतोय. की दूध फक्त द्यायचं कसं म्हणजे थंड द्यायचं का गरम करून द्यायचं काय तो विषय थोडा आम्ही सगळीकडे बघतोय. तर जवळजवळ 5,000 लिटर दूध आपण विराज दूध संघामार्फत आपण द्यायचं तिकडे ठरवलेलं आहे. आणि आपल्याला सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो की आपल्या खानापूर तालुक्यातील अनेक लोकांनी, अनेक माता भगिनींनी, अनेक सामाजिक संस्थांनी अत्यंत उत्स्फूर्त पद्धतीने आपण जी त्यांना मदत अपेक्षित केली होती त्याच पद्धतीची मदत तिकडे देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आज पहिल्या टप्प्यामध्ये आपण तिकडे मदत पाठवतोय त्याच्यामध्ये जे गावं म्हणजे दुधंडी असेल, घोगाव असेल, आमणापूर असेल, बुरली असेल, कोलूचा काही भाग असेल त्याच पद्धतीनं शिर्टे जे वाळवा तालुक्यातलं गाव आहे त्याचबरोबर भवानीनगर असेल, तिकडे रेटे हरणाक्ष असेल, ताकारी असेल, तुपारी असेल त्याच पद्धतीनं आजच मगाशी आम्ही आदरणीय मंत्री महोदय सुरेश खाडे साहेबांशी बोललो त्यांनी सुद्धा विनंती केली की सांगलीमध्ये मिरजमध्ये फार अवस्था वाईट आहे. जर कपडे उद्धार पांघरण्याचे साहित्य असेल आणि सुखं जर अन्न तुम्ही पाठवत असाल तर आम्हाला मदत होईल. त्याचप्रमाणे पाण्याची पिण्याच्या पाण्याची जर शुद्ध पाणी तुम्ही पाठवत असाल तर आम्हाला थोडीशी मदत होईल असा त्यांचा निरोप आला. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आत्ताच आम्ही विशाल पाटील असतील आणि त्यांच्यावर विटा नगरपालिकेतले आपले काही नगरसेवक आता इथून पिण्याच्या पाण्याची आणि इतर जे लागणारे साहित्य घेऊन मिरजेला जाऊन आदरणीय मंत्री मोदयांच्या
त्यांच्याकडे आपण ते साहित्य तिथं सुपूर्द करतोय की जेणेकरून योग्य प्रकारे जिथं गरज आहे तिकडे ते साहित्य पोहोचेल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं तुमच्या माध्यमातून अशी विनंती करतो, अजून सुद्धा इथून जसं जसं पुराचं पाणी कमी होईल तसं आणखी लोकांचे रिक्वायरमेंट वाढणार आहेत, अजून त्यांना अनेक जीवनावश्यक गोष्टींची गरज भासणार आहे, त्यामुळं आपण त्याच्यामध्ये सुद्धा अजून मदतीचा ओघ असाच ठेवावा. जास्तीत जास्त मदत तुम्ही इकडे पाठवण्याचं जर पाठवू शकला किंवा देऊ शकला तर योग्य प्रकारे मदत पोहोचवण्यामध्ये आम्ही कुठलीही कसरी कसर कसर ठेवणार नाही आणि योग्य प्रकारे मदत तिकडे पोहोचेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहोत. मी आदर्श इन्स्टिट्यूट असेल किंवा लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मी विद्यार्थी आणि शिक्षकांना सगळ्यांना मदतीचं आवाहन केलं होतं, तर मला सांगताना अत्यंत आनंद होतोय की त्या आव्हानाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद त्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आणि त्यांच्या पालकांनी दिले असल्यामुळं भरभरून साहित्य तिकडे आलेलं आहे. येत्या 3-4 दिवसामध्ये हे पाठवून साहित्य दिल्यानंतर सुद्धा ज्या ज्या भागामध्ये गरज असेल त्या पद्धतीनं साहित्य द्यायचं सुद्धा नियोजन आपण आखलेलं आहे. अजून साहित्याची गरज आहे तरी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मदत याच्यामध्ये करावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. ज्यांनी मदत केली त्यांचा धन्यवाद. जे मदत करावं वाटतंय परंतु योग्य ठिकाणी पोहोचत नाही अशा लोकांना आवाहन करतो की तुम्ही मदत इकडे आणा, योग्य ठिकाणी मदत पोहोचेल, भरभरून मदत करावी. आणि हे जे संकट आहे हे सर्वांच्या वरती आलेले संकट आहे, एक सामाजिक प्रश्न म्हणून या प्रश्नाकडे जर आपण बघितलं तर नक्की एक चांगल्या प्रकारचा न्याय आपण याच्यामध्ये देऊ शकतो. आपली मदत योग्य प्रकारे पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतलेली, त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कसूर करणार नाही हा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो. ज्या लोकांना पूरग्रस्तांना मदत करायची आहे त्यांनी संपर्क करावा आणि जास्तीत जास्त लोकांनी पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहनही वैभव पाटील यांनी यावेळी केले. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. Student of Shivprataap Academy Vita. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivprataap Academy was the best decision. Shivprataap Academy mule mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi va.